हां हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर सकाळी सकाळी चहा घेतला आणि सगळं काही आवरायचं राहू दिलं पहिले आंघोळ करायच्या पहिले ना हॉलमधला पसारा आवरायला घेतला तर हॉलमध्ये ॲक्च्युली आमच्या घरात जास्त काही कधी पसारा होत नाही कारण ही एकच पडदे आहे आणि त्या पडद्यावरती साहित्य आहे बाकी हॉलमध्ये फक्त देवघर आणि सोपाच आहे त्यामुळे जास्त पसारा होत नाही पण ह्या पडदेवरती जे कामाचं साहित्य होतं ना त्याच्यातच खूप जास्त धूळ आणि कचरा झालेला होता मग सगळं वन बाय वन काढून घेतलं झटकून घेतलं आणि जे कामाचं होतं ते पुन्हा जागेवरती रिअरेंज करून ठेवून दिलं तर याची दूर वगैरे पडले पडल्यानं खूप जास्त दिवसभर सर्दी खोकल्याचा त्रास होतो आणि मला पहिलेच बरं नाही त्यामुळे आंघोळ करण्याच्या पहिले हे सगळं आवरून घेतला म्हणजे आंघोळ केल्यानंतर थोडं फ्रेश पण वाटेल आणि बऱ्याच दिवसांपासून हे आवरायचं पण होतं त्यानंतर मग हॉलमधलं सगळं जाळं वगैरे काढून घेतलं देवघराच्या तिथलं सगळं झाडून वगैरे घेतलं आणि मग आंघोळ करून फ्री झाली त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी मी रायबाला ॲप्पल दिलं तर रायबाने तेव्हा नव्हतं घेतलं मग मी तेजूला ऍपल दिलं तर रायबाने लगेच ॲप्पल मागितलं मग रायबाने पण तेजूसोबत थोडं ॲप्पल खाल्लं त्यानंतर संध्याकाळची वेळ झालेली होती म्हणून मग मी झाडझूड करायला लागली तर संध्याकाळची या ठिकाणी मी साफसफाई करून घेतलेली आहे आणि दिवाळीच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे घरामध्ये बरीचशी क्लिनिंग ही थोडी थोडी चालूच आहे माझी जशी जशी सुट्ट्या आहेत लागल्या त्या दिवसापासून हळूहळू एक 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 क्लिनिंग करत आहे तर पहिले झाडजूड वगैरे करून घेतली आणि माझा आणि आप्पांचा रायवाचा चहा झालेला होता रायवासाठी दुपारी खिचडी बनवलेली होती मग तो ओटावरती थोडी घाण होती ते आवरून घेतलं चहा पाण्याचे भांडे वगैरे आणि मग ओटा पोसून घेतला तर तेवढ्यातच मी म्हटलं आता भांडे धू तेवढ्यात रायबाचे पप्पा आले मग रायबाच्या पप्पांसाठी या ठिकाणी पुन्हा चहा बनवला आणि त्यांना चहा दिला त्यानंतर मग दिवसभराचे जे स्वयंपाकाचे जेवणाचे भांडे होते ते धुतले आता हे भांडे धुत असतानाच ना मला कोळपाट लाटणं त्यानंतर जे भाकरी टोपले असते ना भाकरी ठेवण्याची ती टोपली त्याच्यातला जो रुमाल असतो ते सगळं धुवायचं होतं मग ते सगळं धुवून घेतलं व्यवस्थित आता मी ना हे फक्त साध्या घासणीनेच घासत असते तुमच्याकडे काही आयडिया असेल ना घासण्याची तर ते सुद्धा मला नक्की सांगा तर मग ही जी टोपली आहे ती छान असे धुवून घेतली आणि सुकून घेतली भांडे वगैरे धुवून घेतले त्यानंतर हात पाय धुतले फ्रेश झाले आणि चेहऱ्यावरती थोडीशी पावडर थोपटली आणि मेकअप केला त्यानंतर सगळ्यावरून झाल्यानंतर वेळ आली ती स्वयंपाकाची स्वयंपाकात काय बनवा सुचत नव्हतं म्हणून सगळ्यात पहिले तर लसूण कट करून घेतला आणि रायबाच्या पप्पाने दिवाळीच्या फराळामध्ये करंजा भेटलेल्या होत्या तर ती तेजूला दिली रायबाने पुन्हा तेजूचं बघून मागितली आणि मग रायबाला पण दिली त्यानंतर मग मी केली बटाट्याची भाजी मग बटाट्याची भाजी करत असतानाच माझ्या लक्षात आलं की भाजीसाठी लागणारं शेंगदाण्याचं कुडसाठी तर शेंगाच नाही आहे मग थोड्या शेंगा घेतल्या आणि पटपट पटपट पट, पट, फोडून घेतल्या तर भाजीसाठी जेवढं लागणार होतं ना तेवढ्याच ते घेतल्या आणि पटकन त्या फोडून घेतल्या आणि भाजी बनवून घेतली त्यानंतर मग भाजी बनवून झाल्यानंतर भाजी उकळते तोपर्यंत जे भांडे धुतलेले होते ते सगळे भांडे जागेवरती लावून दिले आता आठ दिवसापासून मला कोळपाट लाटणं आणि जे काही वाकराचे टोपलं आहे ते धुवायचं होतं पण आज धू उद्या धू करत करत ते राहिलंच आणि बरं पण होतं वाटत त्यामुळे ते आवरून घेतलं आज त्यानंतर तुळजाभवानीची तळी भरायची बाकी होती मग तीच संध्याकाळी स्वयंपाक झाल्यानंतर या ठिकाणी सगळ्यांनी भरलेली आणि ब्लॉग इथंच सांगतो करते ब्लॉग कसं वाटल्या कारण नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद